भारतीय स्वातंत्र्याला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत असल्याने स्वातंत्र्याच्या इतिहासाला उजाळा देऊन देशभक्तीची भावना जनमानसात कायम राहावी या उद्देशाने या इतिहासाचे अभिमानपूर्वक स्मरण करण्यासाठी आय टी आय सांगलीमध्ये प्रशिक्षणार्थ्यांची भव्य रॅलीने महोत्सवास सुरुवात करण्यात आली यावेळी आय टी आयमधील सर्व प्रशिक्षणार्थीबरोबर सर्व स्टाफ रॅलीमध्ये सहभागी झाले होते या भव्य रॅलीचं उद्घाटन संजयनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक क्षीरसागर उपनिरीक्षक डोंगरे माळी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी आयटीआयचे प्राचार्य यतीन पारगावकर उपप्राचार्य व्ही बी देशपांडे अप्रेंटिस ॲडव्हायझर सदाशिव पाटील ऑफिस प्रमुख शहाजी पाटील हे उपस्थित होते बॅनर पोस्टर टाटा सुमोला लावून रॅलीची सुरुवात आयमधून करण्यात आली आर टी ओ ऑफिसनंतर दैनिक केसरी कार्यालय करून संपूर्ण औद्योगिक वसाहतमधून संजयनगर पोलीस स्टेशनपर्यंत गेली तिथून पुन्हा नगर मार्गे आय टी आयमध्ये आली आर टी ओ कार्यालयाचे मोटर्स वाहन निरीक्षक अमित गुरो सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक नेहा दिस्ते सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक संजय भोसले यांनी रॅलीचे स्वागत करून रॅलीमध्ये सहभाग घेतला स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आय टी आयमध्ये चित्रकला रांगोळी निबंध आणि वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले अनेक विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग घेतला आय टी आयमधील मुख्य इमारतीस विद्युत रोषणाई करण्यात आली आहे आज रॅलीचे नियोजन गटनिदेशक शिवाजी गोसावी गटनिदेशक गुरुदेव दंडगे श्यामसुंदर ठोंबरे राजेंद्र पवार सुतार मॅडम उमेश लोहार एन एस एस कार्यक्रम अधिकारी तसेच आय टी आयमधील सर्व स्टाफ यांनी केले होते